मला सगळ्यात आनंद ह्याचा होतो की तिने तो ड्रेस फक्त शिवलाय तिचा. ह्या गाण्यावरती जे त्या पिक्चर मध्ये बरेच असे सिपॉनचे प्लेन तर शिलाई सांगते का असं वाटतंय, 1100 शिलाई मला कोण देणार आहे. आणि ह्याच्यात जो आहे तो जे स्ट्रिप्स आहेत असे कलर कलर तर ते खूप छान दिसतात. तर मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते, हे पहा चिवडा हवाय, पत्ता पोह्याचा चिवडा आहे, चकली हवाय, शेव हवाय, शंकरपाळ्या हवं, गोड तिखट लाडू तिला हवा होता तो मस्त पैकी मी तुम्हाला दाखवते. हा पैठणीचा फ्रॉक, ओरिजिनल पैठणीचं मी रिस्क घेणार नाही कारण ते येवल्याला भेटतात किंवा दादरला, मला तेवढा वेळ. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा आहे अनारकली आलिया भट्टनी झुमका. ह्या गाण्यावरती जे त्या पिक्चर मध्ये बरेच असे सिपॉनचे प्लेन मिक्स कलर चे ड्रेसेस वेअर केले होते आणि धनश्रीने त्याच्यावरती ब्लॉग बनवला होता खास त्या साड्यांच्या ह्याच्यावरती. आणि त्यातली एक जी हे अशी साडी ती धनश्रीने माझ्याकडे पाठवली होती, त्याचा मी असं सेम तिला कलरचा ड्रेस शिवून पाठवला आणि तो तिने अजून मला वाटतं वेअर केलेला नाही कारण हा व्हिडिओ येईपर्यंत ती वेअर पण करेल. ऍक्च्युली खास गणपतीसाठी तिला बनवला होता पण त्यावेळेस तिला तो ड्रेस भेटलेला नाही. हे ऍक्च्युअली मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी क्लिअर केले त्या गोष्टी. आता जेव्हा तिला वेळ मिळेल दिवाळीच्या ह्याच्यात, दिवाळीत तर आपण साड्याच घालतो, नंतर ती दाखवेल. पण मला सगळ्यात आनंद ह्याचा होतो की तिने तो ड्रेस फक्त शिवलाय तिचा फोन तिचा असं डमेला घातलेला थंबनेल वरती मी व्हिडिओ ठेवला होता. प्रत्यक्षात अजून धनश्रीने वेअर केलेला नाही तरीही ह्याचे ऑर्डर मला भरपूर आले, त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. म्हणजे तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि धनश्रीने पाठवलं तेवढ्या विश्वासाने, कारण हा कपडा जिथून तिने त्या लिंकनी मागवलं होतं, कारण लिंक तुम्ही सर्च केलं तर रेट खूप फरक आहेत बऱ्याच ठिकाणी सगळ्या साईटवरती, म्हणजे मिशो किंवा फ्लिपकार्ट याच्यावरती जिथून आपण मागवतो तिथून. पण धनश्रीने जिथून मागवलं होतं मी तिथंच त्या लिंकवरून हे केलं होतं तर साड्यांची क्वालिटी खूप छान आली, त्यामुळे तो मला काही टेन्शन नाही राहिलं. तर हा ड्रेस पूर्ण रेडी तुम्हाला सिपिंग सोबत घरपोच हा 1100 भेटतो. पूर्ण ऐकत जावा, बऱ्याच व्हिडिओमध्ये तर शिलाई सांगते का असं वाटतंय, 1100 शिलाई मला कोण देणार आहे. आणि ह्याच्यात जो आहे तो ह्याचा कपडा वापरलेला आहे बटरस्केपचा, तर तो अस्तरच महाग असतो आणि पूर्ण त्याला लागतं, हा 4 मीटर लागतो पूर्ण, कमीत कमी 4 ते 4.5 मीटर तेवढं अस्तरही लागतं. तर तुम्ही विचार करा ना की त्याला किती पैसे जात असते. अगर मी तसं सांगितले साडी मागवले, साडी पूर्ण वापरण्यात येते का, तर पूर्ण वापरण्यात येते, थोडंफार राहते कारण ह्या पट्ट्यांचा हा जो सिक्वेन्स आहे तो खूप छान बसवावा लागतो, त्याच्यामुळं ते ठेवते. आणि ह्याचं तुम्ही घेर पाहू शकता, मी असं हे दोन्ही साईडला ठेवते, खूप छान दिसतो मल्टी कलर. अगर तुम्ही साडी पाठवलं तर मी तुमचे त्याची शिलाई किती हे मला विचारलं होतं, पण साडीची क्वालिटी चांगली नसेल तर तुम्ही त्याचं शिलाई व्यर्थच आहे. त्यासाठी साडीची क्वालिटी बघून मग तुम्ही पाठवा. माझ्याकडे 700 रुपयांची शिलाई आहे, हे 3/4 अनारकली मध्ये हा पॅटर्न येतो. हे पहा किती छान दिसतं आणि आज तर जितकं तितकं लावलेलं आहे, कारण आता आपण नवी सगळेजण शॉर्ट व्हिडिओ हे ते काढतो तर त्याच्यामध्ये तो दिसायला खूप छान दिसायला पाहिजे म्हणून. आणि त्याचा लुक त्याच्यामुळेच आहे, त्यानं अम्ब्रेलाला लुक, अम्ब्रेला कटिंगचं जे आहे त्याच्यावरती अम्ब्रेला कटिंगचे व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला टाकलेले, ते तुम्ही चेकआउट करा. आणि हा खास ऑर्डर आहे मीनाची रायगडवरून, ऑलरेडी तिचे बरेचसे ऑर्डर असतात त्याच्यात. तिने जेव्हा धनश्रीचं हे तेव्हाच तिने सांगितलं होतं, पण माझ्याकडे ड्रेसेस साड्या यायला उशीर झाला, म्हणजे दिवाळीला हवं आहे का, तर हा बोलली. तिची मुलगी आहे ती आणि ते दोघी एकाच मापाचे आहेत, त्यामुळे त्यांना ते ड्रेस यूज होतात. वी गळा घेतलेला आहे, वरचा जो बॉर्डरचा पार्ट आहे तो चिंतामणी पिस्ता थोडासा आहे, त्यामुळे तो खूप छान लुक दिसतो. हेही मी विचार करून पॅटर्न केलेला आहे. आणि जे
स्ट्रिप्स आहेत असे कलर कलर, तर ते खूप छान दिसतात. तर मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते. हे पहा, हे पहा, ते असं मस्त. काय झालं डमी, आमच्या डमीला असं केलं की तिला वाटतं माझ्यासोबत डान्स करतात. हा, आपण तेच करू. शिलाई कोण करणार, जेवण कोण करणार, दिवाळीचं फराळ कोण करणार, सगळं मी करते मॅडम, तुम्हाला मदत मी करते. हा, इथं बसते, छान छान कपडे घालते, झालं, माझ्याशी बोलते तेवढंच बरं आहे. तुला काय हवं? चकली, चिवडा, हिची तर लिस्ट भली मोठी. काय काय हवायचा? चिवडा हवाय, पत्ता पोह्याचा चिवडा आहे, चकली हवाय, शेव हवाय, शंकरपाळ्या गोड तिखट लाडू करू. आम्ही करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आमचा व्हिडिओ नंतर येईल किंवा आधी येईल, पण आम्ही तुम्हाला फराळ दाखवणार आहे. खाताना तर दाखवणारच आहे, आम्ही केलं नाही तरी करणार आहे. काय म्हणजे तू काय समजतेस मला? मी केलं नाही तर म्हणजे हा नाही करता मॅडम, तुम्ही करता रोजचं तर करते की स्वयंपाक त्याच्यात. थोडस समजून घे बाबा, दिवाळी सीझन आहे, माझे कपडे असतात लक्ष्मी पूजन पर्यंत रेग्युलर, तरी करते ना बाबा, तेही विचार कर का आहे की नाही. तर लो, कामाचा खूप छान असं चाललंय, रिप्लाय खूप छान आहे. कुठंतरी मी लोड असेल किंवा थकलेले असेल, पण तुमचा रिप्लाय इतका अप्रतिम असतो तेव्हा मनाला असं समाधान मिळून जातं. तर ह्याच्यामध्ये अस्तर कोणतं वापरलंय, कारण हा मल्टी कलर आहे, त्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं व्हाईट वापरलंय, कारण त्याच्याने खूप छान असा एक लुक येतो. आणि हे कपडा तुम्हाला जवळून दाखवते, बटरस्केप ज्याला मी लिझी बिझी बोलते असा आहे. तर तुम्हाला हवा असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता, पण स्टॉक असेल, साड्या असतील तर मागून मी तुम्हाला शिवून देते. आणि मागून हा असा आहे मस्तपैकी ह्याचा गळा, आणि नॉर्मल डमीच्या मापाचा थोडासा आहे, त्यामुळे हा व्यवस्थित वाटतो. हे एक ऑर्डर आहे मीनाची. त्याच्यानंतर तिने मी पॅक करणार होते कालच म्हणजे, आणि तिचा अचानक फोन आला की मला अजून एक हवं आहे खास, कुणाला तर दिवाळीचं गिफ्ट द्यायचंय. मी माझी खूप इच्छा आहे की मला तिला छोटासा असा काहीतरी बनवायचंय. मी म्हणते परकर पोलकर, बोलते नाही दुसरं काही, कांजीवरमचं फ्रॉक, बोलते नाही काय हवं. तिला हवं होता तो मस्तपैकी मी तुम्हाला दाखवते. हा पैठणीचा फ्रॉक तिला खूप आवडला होता, आणि तिचं कधीचं मागे पण तिने कोणासाठी तर गिफ्टसाठी मला विचारलं होतं धोती आणि जॅकेट, पण त्यावेळेस ते काय झालं माहिती नाही, पण हा फ्रॉक मी म्हणजे ठीक आहे. काल मला ती बोलते ताई कुरिअर केलं का, म्हणजे नाही ग आत्ता करणार आहे, बोलते नका करू. मी म्हणले एवढे सगळे शिवले तुझे, पैठणीचा एक ब्लाऊज शिवलंय, व्हाईट चिकनकारीचा ब्लाऊज शिवलंय, एवढं शिवलंय, बिल झालंय 2500 आणि हे नको सांगते काय, कॅन्सल करते की काय ऑर्डर, बोलते नाही मला अजून काहीतरी ऑर्डर द्यायचं. मग तिने ह्या समस्त पैकी छोटासा पैठणीचा फ्रॉक, हा फ्रॉक तिने 4 महिन्यासाठीचा सांगितलाय, मी थोडंसं वाढतं माप घेतलंय. ह्याचे 750 रुपये, हे रेडी तुम्हाला घरपोच भेटेल 750 मध्ये. हा पूर्ण पार्ट पैठणीचा वापरलेला, खाली हा सिल्कचा जो येतो कपडा आहे, ह्याच्या ह्यावेळेस मला बुट्ट्यांचा मिळाला होता, तर एकांना धोती बनवण्यासाठी हवं होतं धोती, तर मी साडीच डायरेक्ट खरेदी केली. आणि साडीचा आणि कपड्याचा रेट तोच पडत होता, म्हणून साडी घेतली, पण खूप छान असं क्वालिटी, बुट्ट्यामुळे थोडंसं लुक छान दिसतोय. हा छोटासाच आहे, पण आरामात हा शॉर्ट झाला तरी वर्ष सव्वा वर्ष तरी हा फ्रॉक चालेल. तर तुम्ही ऑर्डर देताना ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देत जा, कारण एकदम कसं असतं हे कधीतरी घालतो आपण रेग्युलर नाही, कॉटनचे फ्रॉक आपण रेग्युलर घालतो, पण पैठणीचे ड्रेस हे जे काही असतात आपण खूप कमी घालतो, म्हणजे कार्यक्रमानुसार घालतो. त्यामुळे तुम्ही थोडीशी साईज मोठी घ्यायचं, कारण वाढतं माप असतं, 750 काय किंमत कमी नाहीये, पैसे वसूल व्हायला पाहिजे, कारण आपण 2-3 महिन्यातून नेहमी नेहमी तर सणाला ते घालतच नाही, आपलं फोटोशूट असतं बरंच काय असतं, आणि लहान बाळांसाठी पण बनवलं जाणार एवढं पटकन फरक पडत नाही. मी शिवताना हे घेते, आणि आज सगळीकडे कव्हर आहे, आणि कॉटनचा ह्याला अस्तर आहे हे तुम्ही पाहू शकता, आणि ह्याला असे लटकण आहे, ही दोरी आहे, कुठंही अंगाला खाजवणार नाहीये, म्हणजे किंवा असं हे नाही होणार आहे, कारण हा पैठणीचा जो आहे खूप छान आहे. मला वाटतं हा लास्ट पैठणीचा हा कपडा, ह्याच्यात थोडीशी डिझाईन चेंज येईल, हा संपला, कारण मी 4 साड्या मागवली होते, 4 संपले. तर खूप छान रिप्लाय आलाय पैठणीच्या फ्रॉकला, धोतीला, अजून पदराचं जॅकेट खूप जणांना पाहिजे होतं, पदर एका साडीला एकच येतो, त्यामुळं ते ज्याच्या नशिबात येईल ना त्यातला ते जॅकेट मिळतं असं विचार करते मी, कारण संपवत आल्यानंतर मलाही वाटतं की पदराचा जो मेन पार्ट असतो तो खूप छान दिसतो, एक लुक वेगळा येतो. पण तसं मी विचारलं तसं कपडा भेटतं का, कारण मागे एक जणांना मी बनवून दिलं होतं, त्यांनी परत ऑर्डर, ते बोलले नाही मॅडम जो साडीचा पदर, साडीमध्ये ऑलरेडी एक ब्लाऊजचा कपडा, त्यानंतर 1 मीटर विदाऊट ही डिझाईन प्लेन मध्ये येतो, मग कपडा कमी भेटतो बॉर्डर साठी. आणि ब्लाऊज साठी जे मी पैठणीचं मागवलंय तो वेगळाच आहे, कपडा पैठणीचाच आहे तो वेगळा, पण हा लुक वाईज जसं चेंज होईल तसं ते पॅटर्न चेंज होतं. काय झालं,
मस्त दिसतंय. दोन्ही ड्रेस आपण हातात घेऊया आणि दाखवूया. खरंच सांगते खूप छान दिसतंय, दोन्ही ड्रेसेस खूप छान दिसतायत. तर मी ना थँक्यू, एवढं लांब आहे, रायगडला राहते, नेहमी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. तर खूपदा सांगितलंय तिने तिच्या घरी यायला, तिचा छोटासा व्यवसाय आहे हॉटेलचा. मी जाणार आहे कारण ते तुम्हाला दाखवलं तर तिला काहीतरी, म्हणजे ते जे व्यवसाय करते त्या साईडला कोणी गेलं राहण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी तर खूप छान असं तिचं, ते छोटासाच तिचं हॉटेलचं व्यवसाय पण खूप छान असतंय. मी नॉनव्हेज खात नाही पण मच्छीचे बरेच प्रकारचे ते स्टेटसला ठेवते, त्यावेळेस मी पाहते. खूप मेहनती आहे आणि नेहमी तिचे ऑर्डर असतात, कधीही काही हे नाही. आणि उशिरा का होईना, आता वेळेत हे सांगितलं आणि हे छोटंसंच होतं, बनवायला पटकन जमतं. बनवलेले असतात का तर दोन तीन फ्रॉक मी बनवून ठेवले होते, पण ती साईज होती ती 1.5 ते म्हणजे 2 वर्षाची, त्यामुळे मग मी त्याला विकेला की शिलाई करून देऊ का, पण तरी ते उंची बिंची लय चालेल, 1-2 तासात शिवून होईल. तर पूर्ण केलं मग आता कोरिअर करते आणि तिला दिवाळीच्या आधी हे सगळे ड्रेसेस भेटणार आहेत. दिवाळीच्या किंवा सणाच्या मध्ये कुठलेही तुम्ही ऑर्डर देताना कमीत कमी तुम्ही महिनाभर आधी द्या, कारण कसं असतं आम्ही ऑलरेडी ऑर्डर घेतलेली असतो आणि तुम्ही वेळेत अगर ऑर्डर दिलं तर शक्यतो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तेवढा कपडा आमच्याकडे अवेलेबल असायला हवा, नऊवारी किंवा हे सगळं झालं नको कुणाला असतं. ऑर्डर कुणाचीही नाकारायची बिलकुल इच्छा नसते, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्हाला आम्ही ऑर्डर देतो तुम्ही नाही सांगता. नाविलाज असेल तरच मी ऑर्डर नाकारते, नाहीतर कधी नाही. मला आठवत नाही की मी खूप हे आत्ता दिवाळीसाठी जस्ट आता सांगते, त्यांना नऊवारी हव्या होत्या आणि ते पण ओरिजिनल पैठणीच्या. ओरिजिनल पैठणीचं मी रिस्क घेणार नाही कारण ते येवल्याला भेटतात किंवा दादरला, मला तेवढा वेळ की मी पूर्ण दिवस सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार. त्यांनी सगळं सांगितलं होतं मला, कॉस्ट सांगितलं होतं, इव्हन पैठणीच्या दुकानाचं नाव सांगितलं होतं. मी डेअरिंग नाही केले कारण त्या साडीचं रेटच 25,000 होतं, त्यामुळे मी म्हणले तुम्ही हे करा. तर ते बुकिंग केलेत आणि त्यांच्या साड्या येतील तर मी त्यांचे शिवून देणार आहे. त्यांनीही ते मान्य केलं, कारण कसं असतं तुम्ही 3-4 हजार जिथं मला वाटतं की हा कपडा खूप छान आहे फसवला जाणार नाही तिथं मी रिस्क घेईन, पण मोठमोठ्या अशी ऑर्डर असतील मी रिस्क नाही घेणार. आणि वेळ नसेल तर मी काहीच करू शकत नाही, बाकी काही नाही. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका, सगळ्यांची ऑर्डर पूर्ण देण्याचा प्रयत्न करते. डिस्काउंटसाठी खूपदा विचारता, मॅक्झिमम मी सगळं रेट हे करूनच फायनल करते कारण ते मला जितकं परवडते, त्याच्यात परत डिस्काउंट करत नाही. ही कोणाकोणाला थोडीशी खंत आहे, तुमच्या ठिकाणी तुम्ही बरोबर आहेत, माझ्या ठिकाणी मी बरोबर आहे. डिस्काउंट असेल तर नक्की मी प्रयत्न करेन. तर थोडस मला तो कपडा तेवढ्या बल्कमध्ये मागितलं तर मला ते कमी भेटतं. मी जास्तीत जास्त किती मागवणार, मी 4-5 मीटर मागवते कारण तेवढ्या लॉटमध्ये मी आणून पण ठेवू शकत नाही ना. कारण तुम्ही विचार करा, 600 रुपये मीटरने अगर हा पैठणीचा ही साडी पण तुम्हाला 4-5 हजारात भेटत असेल तर रिस्क तर असणारच आहे ना. त्यामुळे बाकी काही नाही, कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. कारण मध्ये मला 1-2 दिवसांचं असं वाटलं की त्यांना थोडासा राग आला होता, कारण मी जे ते सेमच्या सेम साडी मागवत होते, कलर कॉम्बिनेशन मी सेम सांगत होते पण काट वेगळे येतात. काटामध्ये 19 बेस आहे, तुम्ही रेड कलर ग्रीन बॉर्डर ते साड्या भेटतील पण काट पण सेम. किंवा मी दाखवलेले किंवा मी वेअर केलेले साड्या जेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये असतात तुम्ही ते पाहता, पटकन तुम्ही तेव्हाच रिप्लाय केलं तर ठीक आहे. 6-7 महिन्याच्या आधीच असेल तर तो थोडासा स्टॉक संपलेला असतो, मिळतं जुळतं, 19-20 असतं, बाकी काही फरक नसतो. तर चालेल, दोन्ही हे पैठणीचा फ्रॉक आणि ड्रेस कसा वाटला, खास दिवाळीसाठी ऑर्डर आहे तर तिला सांगते मी, फोटो भेटले तर ती पाठवेल. हा बाळाचाही भेटला तर, कारण गुडगुडीत बाळ खूप छान दिसतंय, बघा कसं दिसायला लागलं. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपते, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.